नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनियन बजेट जो आजच डिक्लेअर झालेला आहे त्याचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे जे की हायलाइट्स आहेत की ज्यावर प्रश्न हा 100% असतो आणि आपल्याकडून त्या मिस आउट होतात. सो आपण आजचा हा पहिला व्हिडिओ त्यासाठी बनवणार आहोत की महत्त्वाचे की हायलाइट्स काय आहेत बजेटचा, म्हणजे बजेट समजण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल. आणि दुसरा एक व्हिडिओ असणार आहे जो क्रिटिकल अनालिसिस असेल पूर्ण बजेट सेशनचं, ते आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, सो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी सर्वांना विनंती की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या व्हिडिओला सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे कोणाच्या तरी ज्ञानात भर पडेल. ओके, सो स्टार्ट विथ दॅट. महत्वाचे जे पॉईंट्स आहेत ते आपण बघूया. पहिला पॉईंट, जी इंडियाची इकॉनॉमिक ग्रोथ आहे, करेक्ट, इंडियाची इकॉनॉमिक ग्रोथ पुढच्या वर्षासाठी किती एस्टिमेट केली गव्हर्नमेंटने, 9.2%. व्हॉट इज दॅट 9.2%? ऑलराईट, म्हणजे जे येणारं वर्ष आहे त्या वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था कुठल्या पद्धतीने वाढणार आहे, तर ती 9.2% वाढणार आहे असं भाकीत वर्तवण्यात आलंय आजच्या बजेटमध्ये. ओके, त्यानंतर दुसरी महत्वाची की हायलाइट्स आहे ती म्हणजे काय, की जो अल्टरनेट मिनिमम टॅक्स असतो, बरोबर आहे, कोणासाठी असतो तो, कॉपरेटिव्हसाठी, जे पण मोठे मोठे बिझनेसेस आहेत, कॉपरेटिव्ह हाऊसेस आहेत, त्यांच्यासाठी तो जो टॅक्स आहे त्याचं प्रमाण हे काय केलंय, कमी करण्यात आलंय. जर परीक्षेत तुम्हाला एखादं वाक्य आलं की या बजेटमध्ये कॉर्पोरेट जे आहेत, कॉपरेटिव्ह जे आहेत, त्यावरचा जो टॅक्स आहे तो वाढवण्यात आलाय, तर ते स्टेटमेंट काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. तर टॅक्स काय केला गेलाय, कमी केला गेलेला आहे. किती कमी केला, 18.5% तो झालाय आता 15%, म्हणजे 15%, करेक्ट आहे. नंतर महत्वाची की हायलाइट्स आहे ती म्हणजे पर्वतमाला. पर्वतमाला काय आहे, पर्वतमाला हिली एरियाज आहेत. हिली एरियाज म्हणजे कुठे, की ज्या ठिकाणी पर्वत आहेत, हिल्स आहेत, ओके, त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे, रोड्स तयार करायचे, बरोबर आहे. रोड्स गव्हर्नमेंट तयार करणार आहे, पण त्यासाठी कुठल्या मॉडेलचा वापर केला जाणार आहे, तर त्या मॉडेलच्या विषयी माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. ते मॉडेल आहे पीपीपी मॉडेल्स, करेक्ट. पीपीपी मोड्स म्हणजे काय, त्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असं आपण त्याला म्हणत असतो. त्याचे काय फायदे आहेत, काय नुकसान आहे, तुम्ही जो स्टॅटिक अभ्यास आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता. पण पीपीपी मोडमध्ये आपण हिली एरियासाठी एक प्रोजेक्ट लॉन्च केलाय, त्याचं नाव आहे पर्वतमाला. इज दॅट क्लिअर. त्यानंतर महत्वाची जी अपडेट आहे ती म्हणजे काय, द कव्हरेज ऑफ हर घर नल से जल, बरोबर आहे. 8.7 करोड घरापर्यंत टॅप वॉटर, ज्याला आपण म्हणतो नळातून पाणी, या सुविधेची सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यातल्या त्यात 5.5 करोड लोकांना ऑलरेडी पाणी दिले गेलेले, शेवटच्या 2 वर्षामध्ये राहिलेले टार्गेट्स पण या फायनान्शियल इयर मध्ये काय करायचं आपल्याला पूर्ण करायचं आहे, नक्की. ओके, कम टू द नेक्स्ट पॉइंट. त्यानंतर इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम एक्सटेंडेड टू 50,000 करोड. ठीक आहे, हे फिगर्स आहेत, एमपीएससी मेन्स वगैरेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असतात. ओके, सो त्या लक्षात ठेवणं आपल्याला आवश्यक आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट काय दिलाय तुम्हाला मित्रांनो, तो आहे 60,000 हाऊसेस, 60,000 जे घरं आहेत त्यांना ऍज अ बेनिफिशियरी म्हणून फाइंड आउट करण्यात येईल पीएम आवास योजना. यामध्ये जो ग्रामीण भाग आहे आणि जो अर्बन भाग आहे, शहरी भाग आहे, त्यामध्ये 60,000 घरांना फाइंड आउट करून त्यांना बेनिफिशियरी म्हणून त्यांना ते देण्यात येतील असं या बजेटमध्ये डिक्लेअर केलेलं आहे. त्यानंतर 2022 मध्ये, ओके, जेवढे पण आपले पोस्ट ऑफिस आहे 1.5 लाखच्या अराउंड पोस्ट ऑफिस जे आहेत, त्यांना 100% बँकिंग सिस्टीम मध्ये आपल्याला आणायचंय. कशामध्ये आणायचंय, बँकिंग सिस्टीम मध्ये. तर त्याच्यासाठी जी आपली फायनान्शियल इन्क्लुजन आपण ज्याला म्हणतो, करेक्ट आहे, ती जी स्कीम आहे त्या अंतर्गत यांना आपल्याला बँकिंग सिस्टीम मध्ये आणायचे 2022 पर्यंत. कोणाला, पोस्ट ऑफिसेसला. ओके, त्यानंतर नवीन टार्गेट गव्हर्नमेंटने दिलंय, 2022 पर्यंत ठरवलं होतं की हाऊस फॉर ऑल, सगळ्यांसाठी घर ही योजना होती, पण कदाचित ती प्रॅक्टिकल नव्हती, तेवढी पूर्ण होऊ शकली नाही, म्हणून 2022-23 पर्यंत आपण ठरवलंय की पीएम आवास योजना, या योजनेअंतर्गत 80 लाख घरं हे पुढे तयार केले जाणार आहेत आणि ते वितरित केले जाणार आहेत. त्यानंतर महत्वाचं आहे आउटले, जो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, बरोबर आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर हा मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी 35.4% वाढून तो जवळपास 7.50 लाख करोड, किती, 7.50 लाख करोड करण्यात आला आहे. अगेन, ही एमपीएससी मेन्स, कंबाईन मेन्सच्या दृष्टिकोनातून जर एसटीआयचा पेपर असेल तर त्यासाठी ही महत्वाची न्यूज आहे.
ओके त्यानंतर डिजिटल बँकिंग गव्हर्नमेंटचं जे एक इनिशिएटिव्ह आहे ओके सो डिजिटल बँकिंग हे एव्हरी सिटीजन पर्यंत पोहोचण्यासाठी ओके 75 जिल्ह्यांमध्ये जवळपास 75 डिजिटल बँकिंग युनिट्स हे चालू करण्यात येणार आहेत येणाऱ्या एक वर्षाच्या काळामध्ये. बरोबर मित्रांनो, होप सो तुम्हाला समजतंय. पुढे कंटिन्यू करूया. यानंतर आपलं जे जीएसटी कलेक्शन आहे ओके जेव्हापासून जीएसटी चालू झाला तेव्हापासून जानेवारी 2022 मधलं जीएसटी कलेक्शन हे सगळ्यात हायएस्ट होतं. ही एक महत्वाची बीट बनू शकते एक्झामच्या दृष्टिकोनातून, करेक्ट आहे. सो जानेवारी 2022 हा हायएस्ट जीएसटीचा महिना आहे असं आपण म्हणू शकतो, कारण जीएसटी हा पब्लिक कमिशनचा किंवा गव्हर्नमेंटचा फेवरेट टॉपिक आहे आणि त्याच्यावर प्रश्न येतात. त्यानंतर सॉव्हरेन ग्रीन बॉन्ड्स जे आहेत ओके सॉव्हरेन ग्रीन बॉन्ड्स ओके जे पब्लिक सेक्टरमध्ये इश्यू केले जाणार आहेत त्याचं उद्दिष्ट काय की जे कार्बन फुटप्रिंट्स आहेत त्या कमी करण्यासाठी सॉव्हरेन ग्रीन बॉन्ड्स इश्यू करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. ते इनिशिएटिव्ह आपल्याकडे घेतलं गेलेलं आहे, करेक्ट आहे. नेक्स्ट आहे ई पासपोर्ट ओके अगोदर पासपोर्ट प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. पासपोर्ट प्रोसेसमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी जावं लागतं, त्यानंतर आपला पासपोर्ट येतो, पण ते कुठेतरी आपल्याला ऑनलाईन करायचं आहे, डिजिटल करायचं आहे. त्यामुळे ई पासपोर्टला आपण हे करणार आहोत कन्व्हिनियन्ससाठी, ज्यांना ओव्हरसीज ट्रॅव्हल वगैरे करायचं असेल त्या लोकांसाठी पण ई पासपोर्ट सुविधा चालू केली जाणार आहे 2022-23 मध्ये. सगळ्यात महत्वाचं आहे, ही एक महत्वाची न्यूज आहे आणि याच्यावर प्रश्नही तुम्हाला येऊ शकतो जी या बजेटमध्ये दिलेली आहे, ती म्हणजे फॉर मेंटल हेल्थ काउन्सिलिंग. सी रिसेंटली गव्हर्नमेंट इज फोकसिंग ऑन मेंटल हेल्थ काउन्सिलिंग. तुम्ही रिसेंट बघितलं असेल की ICCमध्ये ज्या पण आता वर्ल्ड कप वगैरे झाला तेव्हा पण मेंटल हेल्थ आणि इतर सगळ्या गोष्टींसाठी ब्लॅक लिव्ह मॅटर वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत राईट त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेण्यात आले आणि त्यालाच लक्षात ठेवून नॅशनल टेलिमेंटल हेल्थ प्रोग्राम काय नॅशनल टेलिमेंटल हेल्थ प्रोग्राम हा लॉन्च करण्यात आलेला आहे या बजेट स्पीचमध्ये. ओके कम टू द नेक्स्ट पॉइंट. आपलं जे नॅशनल हायवे जे नेटवर्क आहे ते आपल्याला 25,000 किलोमीटरने आहे 2022-23 पर्यंत. किती किलोमीटरने वाढवायचं मित्रांनो 2023 पर्यंत 25,000 किलोमीटरने. त्यानंतर हा एक महत्वाचा मुद्दा आहे की जे वुमन लेड डेव्हलपमेंट आहे ओके सो गव्हर्नमेंटने त्यासाठी काय केलंय 3 योजना ज्या आहेत त्याच्यावर थोडासा फोकस केलेला आहे. त्यातली पहिली योजना आहे मिशन शकी, बरोबर ते कदाचित शक्ती असावं, लेट्स सी. दुसरं आहे मिशन वात्सल्य आणि तिसरं आहे पोषण 2.0. सो बेसिकली वुमन एम्पॉवरमेंटसाठी या स्कीम्स गव्हर्नमेंटने या बजेटमध्ये सांगितलेल्या आहेत. नेक्स्ट एज अ पार्ट ऑफ आत्मनिर्भर भारत 2000 किलोमीटर्सचं जे आहेत ओके ते कवच त्याला म्हणतो आपण कशासाठीचं इंडिजिनियस वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजी ओके ते या बजेटमध्ये आपल्याला कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर जवळपास 1486 जी युनियन लॉज आहेत ते काय करण्यात आले काढून टाकण्यात आलेत कशासाठी मित्रांनो इज ऑफ डुईंग बिझनेस. काय करायचं आहे इज ऑफ डुईंग बिझनेस आणि त्यासाठी मग वर्जन आहे ते या बजेटमध्ये डिक्लेअर केलं गेलेलं आहे. ओके नेक्स्ट जे आहे त्याचं क्रिटिकल अनालिसिस. आता ह्या ज्या सगळ्या स्कीम्स बघितल्या हे जे गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आपण बघितले याचं क्रिटिकल अनालिसिस स्टेप बाय स्टेप आपण आपल्या बजेट सिरीजमध्ये करणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जसाही आम्ही बजेटवर कुठलाही व्हिडिओ बनवला किंवा इकॉनॉमीशी रिलेटेड कुठलाही व्हिडिओ बनवला तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.